खुश खबर। गडहिंग्लज शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन। प्युअर कॉटन फुल शर्ट, खादी हाफ आणि फुल शर्ट, शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता, नेहरू फुल कुर्ता, लिनन हाफ आणि फुल शर्ट, तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट, डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती, प्लाझो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटीज। बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहोपयोगी वस्तूंचेही प्रदर्शन। चला तर मग, येताय ना, आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला। आमचा पत्ता, देसाई मंगल कार्यालय, विनायक प्लाझा, चर्च रोड, गडहिंग्लज। आम्ही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। मला या योगाचं खूप कौतुक वाटतं। अनेक मान्यवरांनी मनोगतामध्ये सांगितलं, गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये अचानकपणानं ते उभे राहिले, अपक्ष उभे राहिले आणि विजयाच्या अंतिम टप्प्यावर म्हणजे फज्जल हात लागताना त्यांचा राहिला। निवडणुकीचे पराजय होत असतात, पण जरा जास्त मतानं पडलं की काय वाईट वाटत नाही, जरा कमी मतानं पडले गेले वाईट। शिवाजीरावांचा पराभव तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हारी लागलेला आहे। आता पराभव झाल्यावर काय होतं, माणूस खचून जातो। परंतु गेले 5 वर्ष सातत्यानं ज्यांनी आपल्याला मतदान दिलं, पराभव जरी झाला, ज्यांनी मला साथ दिली, ज्यांना मला आशीर्वाद दिला, त्यांच्यासाठी मी अहोरात्र कष्ट करेन या भावनेतून आणि भूमिकेतून शिवाजीराव पाटील गेले 5 वर्ष काम करतायत, त्यांचं करावं तेवढं। चंदगड विधानसभेचे भाजपाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महागाव येथे गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवाजीराव पाटील प्रेमी यांनी अलोट गर्दीत वाढदिवसाचा सोहळा साजरा केला। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक हे होते। गत निवडणुकीमध्ये ज्यांनी शिवाजीरावांना आशीर्वाद दिला, साथ दिली, त्यांच्यासाठी गेली 5 वर्ष शिवाजीराव अहोरात्र कष्ट करत आहेत, या त्यांच्या चिकाटीचे करावे तितके कौतुक थोडेच आहे, असे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी शिवाजीरावांसाठी यावेळी काढले।
त्यावेळी दलित भागामध्ये मी पोहोचू नाही शकलो. 180 किलोमीटरचा मतदारसंघ आहे, 398 बूथ आहेत आणि सगळं गड किल्ले खेडीपाडी आहेत. माझा पराभव झाला. मी पहिला फोन लावला आमदार राजेश पाटला, राजेश पाटील आपलं अभिनंदन. त्यांनी पण सांगितलं भाऊ त्यांना सांगितलं काय मदत असेल तर भाऊ आपण चांगला विकास करण्यासाठी सोबत जाऊ. माझा बऱ्याच वेळेला मान्य केला, त्याचा विजय झाला, त्याला शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं राजेश पाटील साहेब चांगला विकास करा तुमच्या सोबत जाऊ. त्यांनी सांगितलं भाऊ तुमची मदत लागेल म्हणून. भाऊगी अजित पवार साहेबांची 30% भाऊगी एकनाथ शिंदे साहेबांची आणि 115 आमदार असून 30% भाऊगी भाजपची आणि भाजपचा मी कुठे अजून आमदार नाही, कुठे याच्यावरती नाही. खरं तरी सुद्धा त्याच्यातून मला 100 कोटीच्या मध्ये निधी आणलाय ते सत्य आहे. मी तर खासदार आहे तुम्हाला माहिती आहे. मला मुंबईला आठवड्यातून 2-3 दिवस जावं लागतं, मंत्रालयामध्ये जावं लागतं, मुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागतं, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागतं, कारण मी खासदार आहे, माझी काम असतात. परंतु शिवाजीराव पाटील ना आमदार ना खासदार ना नगरसेवक, कायम त्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये उपमुख्यमंत्र्यांमध्ये सातत्यानं स्वतः असतील किंवा काही लोक घेऊन काही कामं असतील त्यांची पत्र घेऊन ते त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात. सत्ता नसताना सोपं नाही, त्या मंत्रालयामध्ये जाणं त्या वर्षामधल्यामध्ये जाणं सत्ता नसताना सोपं नाही आहे. परंतु शिवाजीराव हे सातत्यानं प्रत्येक आठवड्याला तिथे येतात, आपल्या लोकांची कामं घेऊन. मात्र करोडो रुपयेचा निधी, विकास कामाचा निधी सत्ता नसताना सुद्धा शिवाजीराव पाटलांनी या ठिकाणी त्यांच्या रूपानं एक चांगला युवा नेता चांगलं काम करतात. किंवा राजकारण होत असतं, येत असतं, जात असतं, सत्ता येते जाते, परंतु आपला अश्रू पुसणारा, आपल्या समस्याला धावून येणारा, आपल्या आडी अडचणीला मदत करणारा एखादा युवक आपल्या बरोबर असते का? जनगर्जनालय कॅमेरामन सुजल सह लता पालकर कडिंग.